सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 6वी ते 8वीच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या 11 ते 19 वयोगटातली 11,526 मुलींना सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याचा सगळा खर्च जिल्हा परिषद उचलणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्य सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना सुरू करण्यात आली आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.